अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये 80 जण ठार तर 200 अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. देशाबाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळ आणि परिसरात 3 स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान आत्मघातकी साखळी स्फोटांची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. अमेरिकेसह जगभरातील विविध देशांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो असा अलर्ट यापूर्वीच अमेरिकन गुप्तचर संस्थांनी दिला होता. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती झालेला बॉम्ब हल्ला हा पूर्णतः अनपेक्षित अशा स्वरूपाचा नव्हता. यापूर्वीच अमेरिकन आणि युरोपियन इंटेलिजन्स एजन्सीजनी इस्लामिक स्टेट सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेकडनं अशा स्वरूपाचा हल्ला केला जाऊ शकतो या स्वरूपाचं संकेत हे दिलेले होते. कालच इंग्लंडच्या गुप्तहेर संघटनांनी देखील काबूलवरती कोणत्याही क्षणी इंटरनॅशनल एअरपोर्टला कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो अशा स्वरूपाचं देखील इनपुट्स हे दिलेले होते.